डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोला व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमानाने ॲग्रोटेक 2023 कृषी प्रदर्शनीचे भव्य आयोजन केले गेले होते. या कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी फडणवीसांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना अभिवादन केलं व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कामगिरीची आठवण करून दिली. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना त्यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. आज या ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले विधिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय रणधीरभाऊ सावरकर, वसंतजी खंडेलवाल, अमोलजी मिटकरी, विप्लोजी बाजोरिया, प्रकाश भाऊ भारसाकळे, आकाश भाऊ फुंडकर, हरीश भाऊ पिंपळे, चैनसुखजी संचेती, डॉक्टर रणजित पाटील, आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताताई आढाव, या विद्यापीठाचे कुलगुरू श्री शरद गडाख, या ठिकाणी मंचावर उपस्थित रावसाहेब भागडे, त्याचप्रमाणे मोरेश्वर वानखेडे, विठ्ठल पाटील, जनार्दन मोगल, केशवराव तायडे, हेमलता अंधारे, जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार, श्री सचिन कलंत्री, श्रीमती वैष्णवी, श्री घुगे, श्री शंकर किरवे, श्री मुरली इंगळे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीच्या औचित्य साधून एक अतिशय चांगला ॲग्रोटेक हे कृषी प्रदर्शन आपल्या कृषी विद्यापीठांनी या ठिकाणी आयोजित केलं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये कृषी क्रांतीची सुरुवात ही भाऊसाहेबांनी या ठिकाणी केली आणि ज्याचा मगाशी कुलगुरूंनी उल्लेख केला की पहिलं कृषी प्रदर्शन 1959 साली भाऊसाहेबांनी जे दिल्लीमध्ये भरवलं आणि इतकं प्रचंड मोठं कृषी प्रदर्शन होतं की त्याच्याकरता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझनहावर असतील किंवा रशियाच्या फर्स्ट सेक्रेटरी असतील, लॉर्ड माउंटबॅटन, लेडी माउंटबॅटन यांच्यासारखे ब्रिटिश पाहुणे असतील, जगभरातले लोक हे त्या कृषी प्रदर्शनाकरता आले. आणि त्यावेळी भाऊसाहेबांनी सांगितलं की भारताला कृषी क्षेत्रामध्ये जर आत्मनिर्भर करायचं असेल तर आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करावं लागेल, कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणावं लागेल आणि प्रत्येक ॲग्रो क्लायमॅटिक झोनला अनुरूप अशा प्रकारची शेती ही आपल्याला विकसित करावी लागेल.